सोलापुरातील सात संस्थांनी एकत्रित येत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं सोलापूर शहरातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच लगो काकडे एज्युकेशनल फाउंडेशन सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती देशभक्त डॉ क्रुभी आंत्रोळीकर प्रतिष्ठान आणि साने गुरुजी कथामाला या सात संस्थांनी एकत्रित येत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं हा कार्यक्रम देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षण संस्थेच्या दत्त चौकातील रामदास संकुल सभागृहात पार पडला प्रारंभी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्राचार्य के एम जमादार गिरीश कोनापुरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी डॉक्टर नभा काकडे डॉक्टर श्रीकांत येळेगावकर एन के क्षीरसागर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे सुनील पुजारी ल गो काकडे फाउंडेशनचे ॲडव्होकेट अनिल काकडे डॉक्टर अंत्रोळीकर प्रतिष्ठानचे मोहन अंत्रोळीकर गुरुजी कथामालेचे अशोक कोनापुरे यांच्यासह सर्व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन अशोक खानापुरे यांनी केलं